अकोट शहर पोलिसांनी लाखोंचा गुटखा पकडला आहे. कदाचित अकोट शहराच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी गुटखा जप्तीची कारवाई असावी. 31 जुलै रोजी रात्री अकोट शहरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना खात्रीलायक माहिती मिळाली की अकोल्यावरून अकोटकडे 2 वाहनांमधून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला येत आहे. यावरून त्यांनी गुन्हे शोध पथकाचे जितेंद्र कातखेडे, राहुल वाघ, संतोष गावंडे, मंगेश खेडकर, नासिर शेख यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी दबा धरून सदर वाहनांना अकोट शहरात त्याची पाहणी केली असता MH30AV0377 या टाटा पिकअप वाहनात व MH30BD0785 या टाटा पांढरा हत्ती या वाहनातून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला सागर, गुलाम, वाह, पानबहार, कालीबहार, निलीबहार असा सुमारे 8,04,000 गुटखा आढळून आला आहे. पोलिसांनी रितसर पंचनामा करून हा गुटखा जप्त केलाय. वाहन क्रमांक MH30AV0377 चा चालक शेख आबिद शेख इमदाद राहणार बेईतपुरा अकोला व वाहन क्रमांक MH30BD0785 चा चालक फैयाज बेग गुलाम बेग राहणार शिवणी अकोला यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 8 लाखांचा गुटखा व 7 लाखांची वाहने असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी अन्न पुरवठा निरीक्षकांना पाचारण करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके व गुन्हे शोध पथकाने केली आहे. अकोटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त झाल्याने गुटखा माफिया यामध्ये खळबळ उडाली असून अकोट शहर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अकोटहून जावेद शाह यांचा हा रिपोर्ट. खात्रीलायक सूत्राकडून माहिती मिळाली की अकोल्यावरून अकोटकडे 2 वाहनांमधून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाला याची वाहतूक होणार आहे. या माहितीवरून आम्ही DB पथकातील जितेंद्र कातखेडे, मंगेश खेडकर, संतोष गावंडे, नासिक शेख आणि राहुल वाघ या आमच्या पथकाला आम्ही आदेश दिले आणि त्यांना अकोला रोडवर रवाना केले. त्यांनी दबा धरून सदर वाहन येतात त्यांना थांबवून त्यामध्ये गुटखा असल्याची खात्री केली. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर आम्ही स्वतः त्यामध्ये खात्री केली असता असं निदर्शनात आलं की महाराष्ट्र सरकारने जे प्रतिबंधित केलेला पान मसाला आणि गुटखा आहे तर सागर नावाचा, त्यानंतर गुलाम, वाह, कालीबहार, निलीबहार, पानबहार अशा ब्रँडचा गुटखा आणि पान मसाला त्यामध्ये आढळून आला. सदरच्या याच्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी आणल्यामुळे त्याचा आम्ही रितसर पंचनामा कार्यवाही केली, त्याची मोजदाद केली. तेव्हा असं लक्षात आलं की जवळपास 29 बोऱ्यांमधून सदरचा पान मसाला आणि गुटखा ठेवण्यात आला होता. त्याची एकत्रित अंदाजित किंमत जवळपास 8 लाख रुपये होती आणि 2 वाहन, ज्याचं MH30AV0377 हे टाटा पिकअप वाहन आहे आणि दुसरं एक पांढरा हत्ती MH30BD0785 हे 2 वाहन आम्ही जप्त केले आणि त्या 2 वाहनाचे जे चालक आहेत शेख आबिद शेख इमदाद राहणार बैतपुरा अकोला आणि फैयाज बेग गुलाम बेग राहणार शिवनी अकोला या दोघांना आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर सर्व पंचनामा कारवाई करून अन्न व औषधी प्रशासन विभागाला आम्ही कळवलेलं आहे आणि त्यांच्या अधिकाऱ्याकडे सदरचा मुद्देमाल आणि आरोपी देऊन सदरची पुढील कारवाई ते करणार आहेत. या कारवाईमुळे जवळपास ही जी कारवाई आहे ही पोलीस अकोट शहराच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतली गुटखा जप्तीची सगळ्यात मोठी कारवाई आहे, किंबहुना जिल्ह्यातली सुद्धा पोलीस स्टेशन लेवलची मोठी कारवाई असू शकते. आणि या कारवाईमुळे कुठंतरी गुटखा वितरित होण्यास नियंत्रण मिळेल असं आम्हाला वाटते आणि पुढचा तपास जो काय आहे तो अन्न औषधी प्रशासन करेल.